नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. परभणी, दिनांक 3/5/2024 रोजी परभणी शहरातील मुस्लिम विकास परिषदेचे प्रदेश अध्यक्ष तथा काँग्रेस प्रदेश अल्पसंख्याक महासचिव माननीय सत्तार इनामदार यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दिनांक 3 मे रोजी त्यांना शुभेच्छाचा वर्षाव सुरू होता. आज सायंकाळी 8 वाजता त्यांच्या निवासस्थानी मोहम्मद इलियास कच्ची, हाजी शरीफ शेख, खदीरलाला हस्मी, रईस इनामदार लालाभाई, शेख सरफराजभाई, तब्बो पटेल, शकील शेख यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या आणि सत्कार केला. परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत. महाराष्ट्र कमेटी के महासचिव अब्दुल सत्तार साहब और हमारे दोस्त सब मिलकर अब्दुल सत्तार साहब को जन्मदिन की मुबारकबाद देते हैं. इनका सामाजिक कार्य बहुत अच्छा है. परभणी में बहुत लोगों को मदद करते हैं और हमारे मार्गदर्शक भी हैं. उनको शुभेच्छा, जन्मदिन के लाख लाख शुभेच्छा. इन्हें जन्मदिन की बहुत बहुत ढेर सारी मुबारकबाद देती है. मिलकर हमारे दोस्त सब मिलकर आज 17 रुपये का जन्मदिन मनाए. हमारे 17 रुपये का सामाजिक कार्य बहुत अच्छा है और उन्हें हर चीज़ में आगे आगे रहते हैं. हम सब की तरफ से और हमारे सब दोस्तों और इनके जितने भी चाहने वाले हैं, इन सब की तरफ से 17 रुपये को लाख लाख जन्मदिन की मुबारकबाद हम देते हैं. आज हमारे मार्गदर्शक कांग्रेस कमेटी के महाराष्ट्र के कांग्रेस कमेटी के सचिव और मुस्लिम विकास परिषद के संस्थापक अध्यक्ष, इनका आज जन्मदिन था. मैं जिला उपाध्यक्ष मुस्लिम विकास परिषद, इनके तरफ से इनको जन्मदिन के ढेर सारी शुभकामना. आज मुस्लिम विकास परिषद का प्रदेश अध्यक्ष या नात्याने व महाराष्ट्र मधे आमच्यासोबत आमचे काम करणारे सहकारी, आमचे जिल्हा अध्यक्ष मोहम्मद इलियास भोगानीजी, माथाडी कामगार सेलचे जिल्हा अध्यक्ष हाजी शरीफजी, पर्यावरण ग्राहक संरक्षण सेलचे जिल्हा अध्यक्ष व काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय खजिनदार हाश्मीजी, आमचे मित्र रईसभाई इनामदार, आमचे दुसरे मित्र लालाभाई आणि आमच्या माथाडी कामगार सेलचे जिल्हा उपाध्यक्ष सरपंच शेखजी, हे सर्व माझ्यावर प्रेम करणारे माझे मित्रमंडळ आहेत आणि त्यांच्या वतीनं आज माझा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. मी ह्या सर्वांचा आभारी आहे आणि माझ्या वतीनं जनतेची सेवा व्हावा हीच मी आल्याच्या तिथली प्रार्थना करतो. आज पूर्ण महाराष्ट्रातून वरच्या प्रदेश काँग्रेस कमिटीतून मला शुभेच्छेचा वर्षाव झाला. नाना पटोलेजी, एम एम शेखजी, अहमद चाऊस ह्या दिगर लोकांनी सुद्धा मला फोन करून शुभेच्छा दिल्या आणि जिल्ह्यातील आदरणीय वरपूडकर साहेब, नदीम इनामदारजी, भगवानरावजी आणि बऱ्याच आमच्या काँग्रेस कमिटीच्या लोकांनी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि त्यांचे ऋण व्यक्त करतो. धन्यवाद.